एवढंच म्हणेन की सत्ताचा विजय झाला. पण उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की आता त्यांचा एकूण प्रक्रियेवरच विश्वास राहिला नाही, ज्या पद्धतीनं हा निर्णय आलाय तो एकतर्फी आहे किंवा सत्तेचा दुरुपयोग करून आलाय. ओनली उद्धवजी, विरोधी पक्ष ज्या वेळेला हिमाचलमध्ये राज्य येतं त्यावेळेला त्यांचा ईव्हीएम चांगला असतो आणि गुजरातमध्ये 156 जागा आहे की ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम असतो. मध्य प्रदेशमध्ये आता सरकार बीजेपीचं आहे पण आधी त्यांचं आलं त्यावेळेला ईव्हीएम चांगला असतो. निर्णय त्यांच्या बाजूने आला की न्यायालय चांगलं असतं, बरोबर नाही. लोकशाही आम्ही जसं खिलाडू वृत्तीने सगळं घेतो बाबा, लोकांनी राग व्यक्त केला पुन्हा काम करू. महाराष्ट्रामध्ये सरकार आलं नाही, विश्वासघात केला, आम्ही अतिशय खिलाडू वृत्तीने घेतलं. लोक सरकार गेल्यापासून इतकं किरकिर 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 चालली आहे, मला काही कळतच नाही ना. लोकशाही संपली आणि बेबंदशाही सुरू झाली असं मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषित करावं. ही युती आहेच सगळ्या निवडणुकांमध्ये गेल्या 8-9 महिने बरोबर आहोत. ग्रामपंचायत निवडणूक म्हणाले की हा निकाल विकत दिलेला आणि विकत घेतलेला आहे. मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करणं टाळेन कारण तुम्ही पण एवढं नाही चालवणार की त्यांना एखादा निर्णय न्यायालयाचा किंवा निवडणूक आयोगाचा लोकांचा त्यांच्या बाजून न्याय मिळाला की वा देशामध्ये लोकशाही आहे, देशामध्ये एकूण पारस्परिकता आहे. तरी उलटं गेलं की ईव्हीएम गडबड आहे, न्यायालयाला विश्वास व्यक्त करता का कशासाठी? म्हणजे तुम्ही तुमची काय मजल चाललेली आहे? तुम्ही याचा अर्थ झाली आहे का ते दोन वेळा कामाख्या देवीला जाऊन आलो? ते कामाख्या देवी प्रसंग होते असं असेल तर मग उद्धवजीने पण जायला पाहिजे होतं. दादा पण याचं येत्या 2-3 दिवसात काही रिफ्लेक्शन दिसणार आहे का राजकारणामध्ये? कारण तुम्ही आता बोलताना बोलले वरती होतं का? खऱ्या शिवसैनिकांनी एवढं कठोर विश्लेषण हे मी ते जाहीरपणे नाही. खऱ्या शिवसैनिकांना चुनाव आयोग आहे, इंटरनॅशनल आहे, ईडी आहे, ये सारी एजेंसीज, ये देश में क्या होगा तो क्या करना चाहिए, क्या होगा तो क्या करना चाहिए, ये सोच कर लिखा हुआ जो है उसको हम संविधान कहते हैं. तो यह चुनाव आयोग के निर्णय पर टिप्पणी करना हम ठीक नहीं, लेकिन हम ये कहेंगे सत्य का विजय हुआ है. दादा कायदे अब उद्धव जी ये कहते हैं और संजय राउत ये कहते हैं कि भाई ये सरासर अन्याय हुआ. तो जब ईवीएम मशीन के माध्यम से हिमाचल गवर्नमेंट आती है तो उनको लगता है कि ईवीएम अच्छा है, और जब गुजरात में 156 सीटें बीजेपी को मिलती है उनको लगता है कि ईवीएम में कुछ गड़बड़ है. न्यायालय का कोई निर्णय उनके फेवर में आता है तो न्यायालय अच्छा है, न्यायालय का निर्णय खिलाफ गया तो न्यायालय बुरा है. ये ठीक नहीं है दादा. कायदेतज्ञांची प्रतिक्रिया नाही, कायदेतज्ञ मी म्हटलं ना की कायदेतज्ञांनी काय म्हणावं, उद्धवजींनी काय म्हणावं, संजय राऊतांनी काय म्हणावं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला त्याला म्हणण्याचं स्वातंत्र्य. दादा एक 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 दादा एक वर्जन असं आहे की या एक एक ओपन करायला सुरुवात केली की त्यांना अटक करण्यापर्यंत मजा होते. ज्या वेळेला आमचे 12 आमदार डिस्क्वालिफाईड झाले होते, मी सभागृहामध्ये होतो, देवेंद्रजींचं माझं नाव सुद्धा डिस्क्वालिफाईड, आम्ही आमच्या जागेवर उभा होतो. आशिष शेलारचा तर काही संबंधच नाही, तो माझ्या मागे उभा होता. हे सोडा राजकारण कोणी केलं? एक साधी पोस्ट पडली केतकी चितळेची, तर दीड दीड महिना या अभिनेत्रीला तुम्ही ह्या पोलीस स्टेशनला जामीन मिळाला की त्या पोलीस स्टेशनला घेऊन जा, त्या पोलीस स्टेशनला घेऊन जा. मी मोठी यादीच करत नाही, मला आता वेळ नाही. परंतु कंगना राणावत सहित उदाहरणार की कसे त्यांचे बंगले तोडले तुम्ही, हां, आणि मग तुमच्या बंगल्याला हात घातल्यानंतर म्हणणार की नाही अन्याय अन्याय अन्याय, न्याय विकत घेतला न्याय विकत घेतला. त्यामुळे आम्ही बोलत नाही, त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते खरं होत नाही.